हेलो एवरीवन, वेलकम टू राज्य सेवा। आपला जो स्पीड डिस्टन्स आणि टाइमचा जो टॉपिक आहे तोच आज आपण आपल्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करणार आहोत मित्रांनो। ओके, आतापर्यंत आपण भरपूर प्रॉब्लेम सॉल्व केले, त्यांना मी तुम्हाला रेग्युलर पद्धतीने सॉल्व करून दाखवलंय, त्याचबरोबर मी तुम्हाला त्याचे शॉर्ट फॉर्म्युले सुद्धा सांगितलेले आहे। ओके, ज्यांना शॉर्ट फॉर्म्युलाचा वापर करायचा आहे त्यांनी शॉर्ट फॉर्म्युलाचा वापर करा, आणि ज्यांना रेग्युलर पद्धतीने सॉल्व करायचे आहे त्यांनी काय करायचं रेग्युलर पद्धतीने। मी दोन्ही गोष्टी का सांगते कारण की मी प्रॅक्टिस करत असताना मी रेग्युलर पद्धतच वापरते। ओके, एवढे नंबर ऑफ फॉर्म्युले लक्षात ठेवणं अवघड असतात म्हणून मी काय करते रेग्युलर पद्धतीचा वापर करते। फक्त मी काय करते माझा स्पीड वाढवते। ओके, तुमचा सॉल्व्ह करण्याचा स्पीड वाढवला ना की ऑटोमॅटिकली काय होणार, तुम्हाला काही ज्या कोणत्या स्टेप तुम्हाला इलिमिनेट करायच्या आहे हे तुम्हाला ऑटोमॅटिकली लक्षात येईल। ओके, याचा अर्थ असा नाहीये की मी फॉर्म्युलाच्या अपोज मध्ये आहे। मी फॉर्म्युले सुद्धा सांगत आहे तुम्हाला की तुम्हाला असं नको वाटायला की मॅडम काय करताय ना रेग्युलर पद्धतीने शिकवतात आहे, काहीतरी शॉर्ट मेथड, काहीतरी शॉर्ट ट्रिक, काहीतरी फॉर्म्युले मॅडम आम्हाला सांगत नाही। ओके, असं तुम्हाला नको वाटायला म्हणून मी त्याचे शॉर्ट फॉर्म्युले सुद्धा तुम्हाला सांगत आहे। ज्या विद्यार्थ्यांना शक्य आहे की एवढ्या सिनारिओचे एवढे फॉर्म्युले लक्षात ठेवणं इझी आहे आणि मी ते करू शकते, त्यांनी त्या प्रकारे जायचं, काही अडचण नाहीये, फॉर्म्युलाने पण उत्तर तेच येतील, चालेल। ओके, आज पण आपण काय करणार आहोत बघा, याच प्रकारचा एक सिनारिओ आज आपण बघणार आहोत ज्याचा पण मी तुम्हाला फॉर्म्युला आणि रेग्युलर मेथड दोन्ही सांगणार आहे। आणि याचा मित्र मित्रांनो असं नाहीये बरं की मी फॉर्म्युला कधीच नाही वापरत, आज मी एक सिनारिओ शिकवणार आहे तुम्हाला, त्याच्यासाठी मी काय करते ना फॉर्म्युला लक्षात ठेवते आहे, अशा सिनारिओ साठी हा फॉर्म्युला वापरायचा आणि हा पाठ करून घ्यायचा आहे हे मी तुम्हाला सजेस्ट करेन। ते पण का ते पण मी आज तुम्हाला सांगणार आहे, चालेल। ओके, मग खूप वेळ न घेता काय करूया आपण डिरेक्टली लेक्चरला सुरुवात करते। मी सगळ्यांना स्क्रीन दिसतेय का रे? येस मॅडम, आम्हाला स्क्रीन दिसत आहे, प्रश्न दिसतोय स्क्रीनवर? हो मॅडम, प्रश्न पण दिसत आहे स्क्रीनवर। आता बघा, तुम्हाला स्क्रीनवर एक प्रश्न दिसत असेल, प्रश्न वाचा बरं काय दिलेला आहे त्यांनी आपल्याला। ओके, एक चोराला पोलीस 50 मीटर अंतरावरून बघते, काय करतोय बघा, एक चोर आहे त्याला बघितलंय कोणी, पोलिसांनी बघितलं आहे, किती अंतरावरून, 50 मीटर अंतरावरून। म्हणजे चोर आणि पोलीस यांच्यामध्ये डिफरन्स किती झालाय रे बघा, हा असेल पोलीस आणि हा काय असेल थीफ असेल। ओके, आपण काय करूया ना याला असं गृहित धरूया, याला काहीतरी थीफ वर्ड इंग्लिश मध्ये म्हणतात, म्हणजे हा आपण टी गृहित धरूया, चोराला त्यांनी बघितलेला आहे इथपर्यंत। ओके, हा झाला आहे चोर, नंतर काय केलंय बघा त्यांनी, हा डिस्टन्स किती सांगितलं त्यांनी, त्या दोघांमधला डिस्टन्स आहे 50 मीटर। ओके, पोलीस चोराचा पाठलाग करतो जो 20 मीटर पर सेकंद या वेगाने पळत आहे। बघा काय केलंय पोलिसांनी, बघितला बघितला त्या चोराचा पाठलाग केलेला आहे, आणि बघा जो चोराला पाठलाग करतो जो की म्हणजे काय, तो चोर 2 मीटर पर सेकंद या वेगाने पळत आहे। चोराचा वेग काय आहे रे, स्पीड सांगा, टी म्हणजे थीफ, त्याचा स्पीड एस किती आहे, 2 मीटर पर सेकंद। ओके, पोलीस चोराचा 4 मीटर पर सेकंद या वेगाने पाठलाग करत आहे, पोलिसचा स्पीड काय दिला आहे त्यांनी आपल्याला, 4 मीटर पर सेकंद हा झालेला आहे पोलीस। तर जेव्हा चोर पकडला जाईल तेव्हा त्याने किती अंतर कापलेले असेल, आता बघा हे लक्षात आलंय का रे तुम्हाला, काय सांगितलंय त्यांनी, 4 मीटर पर सेकंद काय आहे पोलिसाचा स्पीड आहे, 2 मीटर पर सेकंद काय आहे हा काय आहे त्या चोराचा स्पीड आहे, दोघांचा स्पीड आपल्याला दिलेला आहे, रेग्युलर मेथड सांगते बरं। आता बघा हा काय आहे, आपण इथं गृहित धरला इथं आहे तो चोर, आता चोर इथून पळणार आहे बरोबर, इथून त्यांनी पळायला सुरुवात केली तेव्हा त्यांना पोलिसांनी बघितलं या 50 मीटर अंतरावर। ओके, मग काय होतं, या 50 मीटरच्या दुरीपासून काय करतो, इथून हा पोलीस पळतोय, बघा इथं चोर पळतोय इथे पोलीस पळतोय, डायरेक्शन एकच आहे का रे सगळ्यांच्या, हो मॅडम, पोलीस आणि चोराची डायरेक्शन काय आहे, एकच आहे स्क्रीनवर दिसत सगळ्यांना, त्या दोघांची डायरेक्शन एकच आहे, राईट, ते दोघ जण काय होतात आहे एकाच डायरेक्शननी मूव्ह होत आहे, हे क्लिअर झालंय सगळ्यांना। म्हणजे काय होत आहे आपल्याला, याचा स्पीड किती आहे, 4 आहे, याचा स्पीड किती आहे, 2 आहे, एकाच डायरेक्शननी जर एखादे दोन व्यक्ती, दोन ऑब्जेक्ट, दोन वस्तू जात असेल तर आपण काय करतो रे, आपण त्यांचा जर रिलेटिव्ह स्पीड, त्याचा सापेक्ष वेग जर आपल्याला काढायचा असेल त्यात काय करतो आपण, मग त्या दोघांची सबस्ट्रॅक्शन करतो, एकाच डायरेक्शननी जात असेल, जर ते अपोजिट डायरेक्शननी म्हणजे काय, जर त्यांची डायरेक्शन इकडे असेल आणि इकडे असेल तरी आपण त्यांची ऍडिशन करतो, डायरेक्शन अशी असेल तरी काय करतो आपण ऍडिशन, पण काय, जर त्यांच्या डायरेक्शन जर एकाच डिरेक्शननी असेल त्यांची मुवमेंट, मग काय करतो आपण, सबस्ट्रॅक्शन करतो। ओके, मला पूर्ण नव्हतं इरेज करायचं, ते चुकीने झालं माझ्याकडून, लक्षात आलंय, यस, आपण त्यांचा वेग आणि ते सगळ्या गोष्टी परत एकदा लिहून घेऊया। चोराचा वेग काय आहे,
मीटर पर सेकंड, त्यानंतर पोलिसाचा वेग काय सांगितलाय त्यांनी 4 मीटर पर सेकंद. ओके, कुठे आहे पोलीस? इथे आहे पोलीस. ओके, तो काय करतोय ना, इथून चोराला धरत आहे. काही प्रॉब्लेम नाही, इथे पोलीस आहे. ओके, आणि इथे काय आहे? चोर आहे. हा डिस्टन्स किती आहे? 50 मीटर. पोलीस काय करतोय? त्याला बघितल्यानंतर इथून पळायला सुरुवात करतो आहे 4 मीटर पर सेकंड या स्पीडने. तेव्हाच काय केलंय? चोर पण पळायला सुरु करतो आहे 2 मीटर पर सेकंड या स्पीडने. दोघांची डायरेक्शन काय आहे? एक आहे. मग आपण सापेक्ष वेग जो आहे, रिलेटिव्ह स्पीड कसा काढणार आहे? 4 - 2 = what? 2 मीटर पर सेकंद. 2 मीटर पर सेकंद माझा रिलेटिव्ह स्पीड आला आहे. आपण काय सांगितलंय? रिलेटिव्ह स्पीड, जो मी कालच्या लेक्चर मध्ये पण सांगितले, स्पीड जो असतो ना तो रिलेटिव्ह असतो. टाइम मात्र काय आहे? टाइम शेवटी, वेळ मात्र वेळच आहे. त्याला रिलेटिव्ह करता येत नाही मित्रांनो. त्याला जर रिलेटिव्ह करायचं असेल तर आपल्याला आईन्स्टाईनला धरतीवर आणावं लागेल त्या गोष्टीसाठी. मग आपल्याला करता येते का? नाही, टाइमला रिलेटिव्ह करता येत नाही. ओके, आता बघा आपल्याकडे काय आहे? रिलेटिव्ह स्पीड आहे. पोलीस आणि चोराचा रिलेटिव्ह स्पीड आपल्याला मिळालेला आहे. ओके, आपल्याकडे डिस्टन्सही आहे त्या दोघांचं. याचा वापर करून आपण वेळ काढू शकतो का? हो मॅडम, आपण काढू शकतो. डिस्टन्स किती आहे? 50 मीटर. मग मी काय करते बघा, वेळ काढती आहे. काय? वेळेचा फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन स्पीड. मला काय करायचंय? ते दोघं जेव्हा मिळणार म्हणजेच काय? त्यांनी काय विचारलं आपल्याला? जेव्हा चोर पकडला जाईल तेव्हा त्याने किती अंतर कापलेले असेल. आपल्याला एक गोष्ट सांगा, चोर पकडल्या जाईल म्हणजेच काय? ते दोघं जण एका पॉइंटला येणार, राईट? हे कळलंय तुम्हाला? फॉर एक्झाम्पल बघा, मी असं गृहित धरते आहे, इकडून बघा चोर पळतोय, इकडून त्याच्या मागे पोलीस पळतोय. आता ते दोघं पळत पळत बघा असे असे चाललेले आहे. हा इकडे चालला आहे, हा इकडून त्याचा पाठलाग करत आलेला आहे. ते जर चोरांनी, तर काय, पोलिसाला कुठे, सॉरी, पोलिसांनी काय केले? चोराला जर इथे धरलं, ओके, म्हणजे काय झालं आहे? हे दोघं इथे मिळाले, इकडून चोराला, इकडून पोलीस आले, राईट? त्याच्या मागे मागे चाललेले आहे. म्हणजे कुठेतरी असा पॉइंट येणार आहे की चोर आणि पोलीस काय येणार आहे? एकत्र येणार आहे. म्हणजे त्या पोलिसाने त्या चोराला धरले. ओके, कळालंय? म्हणजे आपण त्यांचा जो भेटण्याचा पॉइंट आहे तो रिलेटिव्ह स्पीडनी काढू शकतो का? येस मॅडम, आपल्याकडे एक डिस्टन्स पण आहे, आपल्याकडे त्यांचा रिलेटिव्ह स्पीड आहे. आपण तो क्रॉसिंग पॉइंट काढू शकतो का? त्याचा वेळ काढू शकतो का, जेवढ्या वेळेला ते क्रॉस होणार? येस मॅडम, आपण काढू शकतो. डिस्टन्स किती आहे? 50 आहे आपला डिस्टन्स. ओके, 50 मीटर. स्पीड काय आला बघा आपला? 2 आला आहे. 50 भागिले 2 किती आलं? 25 सेकंद हा आपल्याला मिळालेला आहे टाइम. आता वेळ जर आपल्याला मिळाला आणि आपल्याकडे त्यांचे ऍक्च्युअल स्पीड आहे, काय? त्यांचे आपल्याकडे ऍक्च्युअल स्पीड आहे, स्पीड. ओके, हा स्पीड त्यांचा ऍक्च्युअल आहे. पोलीस 4 मीटर पर सेकंदनी पळत आहे. नंतर काय? पोलीस काय आहे, सॉरी, हा पोलीस 4 मीटर पर सेकंदनी, चोर काय? 2 मीटर पर सेकंदनी. तर बघा, आपण याचा वापर करून आपल्याकडे आपल्याला वेळ मिळाला, टाइम आहे, स्पीड आहे. याचा वापर करून जो चोर किती पळला आहे तो डिस्टन्स काढू आपण? येस मॅडम, आपण काढू शकतो. मग काय येणार बघा? डी बरोबर पोलिसाचा आहे, बरं, चोराचा आहे, थीफचा डी काढते मी. ओके, काय येणार आहे आपला फॉर्म्युला? काय? डिस्टन्सचा स्पीड मल्टिप्लाइड बाय टाइम. स्पीड काय आहे रे चोराचं? 2 आहे मॅडम. टाइम किती लागला त्याला? 25 सेकंद. म्हणजे ते दोघं 25 सेकंद पळाले. किती आले उत्तर? 50 मीटर. लक्षात आलंय? म्हणजे काय, चोर किती अंतरावर पळाला जेव्हा तो पकडला गेला तेव्हा? जेव्हा बघा, चोर किती, कोणत्या अंतरावर पकडला गेला? 50 मीटर. काय झालं आहे? 50 मीटर अंतरावर तो पकडला गेला. याच्या पुढचा 50 मीटर, बरं, याच्या पण पुढचा 50 मीटर. ओके, आता तुम्हाला हे क्रॉस चेक पण करायचं असेल तर, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आलंय का नाही हे पण जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता. मला एक गोष्ट सांगा, पोलिसाचा स्पीड चोरापेक्षा डबल आहे? हो मॅडम, पोलिसाचा स्पीड आहे ना चोरापेक्षा डबल आहे. तो 4 मीटर पर सेकंदनी काय करतोय? पळतोय. आणि चोर जो मात्र आहे ना तो अर्धा आहे, त्याचं काय आहे? 2 मीटर पर सेकंद. ओके, म्हणजे काय, जेव्हा हा जो चोर आहे, चोर काय करणार आहे, आपण पहिले पोलीस धरूया. पोलीस काय करतोय ना, पोलीस पळत आहे. आपण हा वेळ काढलेला आहे, राईट, टाइम काढला आहे. याचा वापर करून आपण ऍक्च्युअल पोलिसाचा पण आपण काय करू शकतो? पोलीस जेवढा पळालेला आहे तो डिस्टन्स आपण काढू शकतो. ओके मॅडम, तो काढा बरं. डी बरोबर जो पोलिसाचा आहे तो, परत काय, एस मल्टिप्लाइड बाय टी. काय आहे डिस्टन्स आपला? सॉरी, स्पीड काय आहे? स्पीड आहे 4 मीटर पर सेकंद पोलिसाचा, राईट, मल्टिप्लाइड बाय वेळ. किती काढला आपण बघा, आता काढला इथे 25. किती आले उत्तर? 100 मीटर. आता लक्षात घ्या, पोलीस किती डिस्टन्स कव्हर करतोय बघा,
100 मीटर पोलीस काय करतोय पळत आहे, त्याने जेवढा रन घेतला आहे तो आपण काढला. जर पोलीस 100 मीटर पळत आहे तर चोर किती पळणार, त्याचा स्पीड काय आहे, त्याच्यापेक्षा अर्धा आहे, राईट, त्याच्यापेक्षा अर्धा आहे ना, मग त्याचा डिस्टन्स पण किती काढणार. पोलीस त्यांनी किती डिस्टन्स कव्हर केला आहे, 100 मीटर अंतर त्यांनी कव्हर केलेलं आहे. ओके, पोलीस इथून सुरुवात करतो आहो, 50 तर इथे झाला, याच्या पुढचा अजून काय करत आहे पोलीस, 50 मीटर पळत आहे, म्हणजे हा पोलिसाचा पूर्ण 100 मीटर झाला आहे. पण ऑलरेडी चोर काय आहे, 50 मीटर त्याच्या पुढेच होता, म्हणजे चोराने किती केलंय रे कव्हर, या 100 मधून हे 50 गेले, 50 उरले आहे, म्हणजे काय बघा परत उत्तर आले 50. अशा प्रकारे पण तुम्ही काढू शकता, पण तुम्ही डायरेक्टली सुद्धा उत्तर काढू शकता की चोर किती पळालेला आहे. ओके, क्लिअर झाला आहे कशा प्रकारे आपण काढलाय. आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण कशा प्रकारे सॉल्व्ह केलंय. खूप सोपं आहे. त्यांनी काय दिलं आपल्याला, चोराचा पण स्पीड दिला होता आणि पोलिसाचा पण स्पीड दिला होता. दोघांच्या स्पीडचा वापर करून आपण रिलेटिव्ह स्पीड काढले. रिलेटिव्ह स्पीडचा फायदा काय होतो माहितीये का, ज्या पॉइंटला ते मिळणार आहे, क्रॉस होणार आहे, तो डिस्टन्स आपण काढू शकतो. ओके, कशा प्रकारे आपल्याकडे एक डिस्टन्स होता, ओके, त्या डिस्टन्सचा वापर करून काय केलं आहे बघा, आपण वेळ काढला. आपण रिलेटिव्ह स्पीड काढलं सुरुवातीला, तो आली 2 आपली किंमत. नंतर आपल्याकडे एक डिस्टन्स होता, पर्टिक्युलर एक काहीतरी डिस्टन्स आहे चोर आणि पोलिसामध्ये. ओके, तेवढं अंतर कापण्यासाठी चोराला किती वेळ लाग, पोलिसाला किती वेळ लागणार आहे, तो आपण वेळ काढला आहे, राईट, त्या डिस्टन्सचा. आणि नंतर आपण काय केलं, त्याला ऍक्च्युअल स्पीडने भागितलेला आहे, रिलेटिव्ह स्पीडचा वापर केला आहे, डिवायडेड बाय रिलेटिव्ह स्पीड. मग काय मिळणार आपल्याला, क्रॉसिंग टाइम मिळणार आहे. ओके, हा वेळ मिळाला. मग या वेळेचा वापर करून 25 सेकंदामध्ये, 25 सेकंदामध्ये चोर किती पळालेला आहे बघा. आपल्या दोघांचा वेळ तर सारखा राहणार आहे, कारण की दोघांचा वेळ कसा सारखा राहणार आहे मॅडम, हे पण सांगा. ओके, मी ते पण सांगेन. आता बघा, त्यांनी काय सांगितले, 50 मीटरच्या अंतरापर्यंत काय पोलिसांनी त्याला चोराला बघितलं. ओके, बघितल्यानंतर दोघांनाही पळायला सुरुवात सोबत केली. येस मॅडम, दोघांनी काय केली, पळायला सुरुवात सोबतच केलेली आहे. ओके, आता जर 25 सेकंदामध्ये जर त्या पोलिसांनी काय केलं आहे, चोराला धरलं, किती सेकंदामध्ये, 25 सेकंदामध्ये, म्हणजे चोर सुद्धा पण 25 सेकंद पळाला की नाही. जेवढ्या जेवढ्या मिनिटांमध्ये, जेवढ्या वेळेमध्ये पोलीस पळालेला आहे, तेवढ्या वेळामध्ये त्यांनी जर चोराला धरलं आहे, म्हणजे त्याच्या पुढे जो पळणारा चोर आहे तो पण तेवढाच वेळ पळला आहे. म्हणजेच हा वेळ पण कोणाचा झाला आहे, हाच वेळ पोलिसाचा झालेला आहे आणि हाच वेळ चोराचा झालेला आहे, हे लक्षात आलं आहे. मग वेळ आपल्याकडे आहे त्यांचा इंडिव्हिज्युअल, आपल्याकडे काय आहे, त्यांचा स्पीडही आहे. त्यांच्या स्पीड आणि वेळेचा वापर करून तुम्ही काय करू शकता, पोलीस किती डिस्टन्स पळालाय आणि चोर किती डिस्टन्स पळालेला आहे हे तुम्ही काढू शकता. क्लिअर झालं आहे, लक्षात आलं आपण कशा प्रकारे सॉल्व्ह केलंय. येस मॅडम, क्लिअर झालेलं आहे. ओके, आता मी काय करते ना, आपलं उत्तर काय आलं होतं बघा, आता 50 मीटर आपलं उत्तर आलंय की चोर पकडला गेला, ओके, तेव्हा त्याने किती अंतर कापलं होतं, त्यांनी 50 मीटर अंतर कापलंय, लक्षात आलंय ना. जर लक्षात आलं नसेल तर तुम्ही काय करा, जे माझं लाईव्ह लेक्चर बघत आहात ना, त्यांनी लाईव्ह मध्ये द्या रिप्लाय, मी तिथेही सांगेन. पण स्टील तुम्हाला तिथे रिप्लाय मिळत नसेल तर प्लीज कमेंट मध्ये पण विचारा. लेक्चरचा जो इंडिव्हिज्युअल कमेंट आहे ना, त्याच्यामध्ये सांगा, मॅडम हा कन्सेप्ट, हा प्रॉब्लेम लक्षात नाही आलेला आहे, परत एकदा रिपीट करा. ओके, मी तुम्हाला समजून सांगेन तिथे पण. बघा, आता याच्यासाठी सुद्धा एक फॉर्म्युला आहे, आपण तो फॉर्म्युला सुद्धा बघणार आहोत. चालेल, येस मॅडम, आपण फॉर्म्युला सुद्धा बघून घेऊया. सिनारिओ बघा काय असणार आहे. सिनारिओ जर असा असेल, पहिले सिनारिओ समजून घ्या. जर एखादा पोलीस, ओके, एखाद्या पोलिसाने चोराला काय करे, डी अंतरावरून बघितलेलं आहे. काय, एखाद्या पोलिसाने चोराला डी अंतरावरून, डी मीटर अंतरावरून बघितलेलं असेल आणि नंतर तो त्याचा पाठलाग करत आहे. ओके, काय करतोय पोलीस, काय करत आहे, चोराचा पाठलाग करत आहे. कोणत्या स्पीडनी करतो आहो, ओके, पोलिसाचा स्पीड असेल, एक चोराचा स्पीड आहे, राईट, आणि एक पोलिसाचा स्पीड असेल. जर चोर काय करत आहे, ए मीटर पर सेकंड या स्पीडनी पळत आहे आणि पोलीस त्याचा पाठलाग करत आहे बी मीटर पर सेकंड या स्पीडनी. डिस्टन्स किती आहे चोरामधला आणि पोलिसामधला, डी एवढं डिस्टन्स आहे. ओके, डी या अंतरापासून पोलिसाने चोराला बघितलंय. नंतर काय करत आहे, चोर पळत आहे ए मीटर पर सेकंड या स्पीडनी आणि काय, जो पोलीस पळत आहे तो काय आहे, बी मीटर पर सेकंड या स्पीडनी ते दोघं पळत आहे. तर त्या चोराने जेवढा अंतर डिस्टन्स कव्हर केलेला असेल, जर ते काढायचं असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे, काय आहे, डी मल्टिप्लाइड बाय
ए अपॉन बी माइनस ए, काय डिस्टेंस कवर्ड बाय थी। ओके मी परत लिहिते हे, डिस्टेंस कवर्ड बाय थी इज इक्वल टू डी मल्टीप्लाइड बाय ए अपॉन बी माइनस टी। ओके ज्यांना स्क्रीनशॉट काढायचं असेल स्क्रीनशॉट काढून घेऊया। काय आहे बघा सांगितलेले, जर पोलिसाने चोराला डी या अंतरापासून बघितलं असेल आणि चोर ए मीटर पर सेकंड या स्पीडनी आणि पोलीस बी मीटर पर सेकंड या स्पीडनी पळत असेल तर, ओके जो चोराचा स्पीड आहे तो काय आहे कमी आहे। बघा ए इज लेस दॅन बी, पोलिसाचा स्पीड जास्त आहे म्हणून बघा इथे सबस्ट्रॅक्शन पण होतीये। क्लियर झालं आहे, पोलिसाचा स्पीड जास्त राहणार आहे चोरापेक्षा, तर डिस्टन्स जेवढा चोराने घेतलेला आहे कापलेला आहे ते आपल्याला काढायचं असेल तर डी मल्टीप्लाइड बाय ए अपॉन बी मायनस ए। ओके क्लियर झालं आहे, लक्षात आले सगळ्यांना। आणि हेच जर फॉर्म्युलाचा वापर करून, हा काय सांगितलाय बघा मी तुम्हाला आता, डिस्टन्स कवर्ड बाय दी थी। ओके आता डिस्टन्स कवर्ड बाय दी, डिस्टन्स कवर्ड बाय पोलीस किती राहणार आहे, डी प्लस डी मल्टीप्लाइड बाय ए अपॉन बी मायनस ए। ओके हे पण लक्षात आले सगळ्यांच्या, यस मॅडम हे पण आमच्या लक्षात आलेलं आहे। याचा तुम्ही फॉर्म्युला सुद्धा बनवू शकता, मॅडम याचा फॉर्म्युला कसा बनता येईल। ओके बघा काय सांगितलं मी आता, डी प्लस डी अपॉन ए अपॉन बी मायनस ए। ओके काय करायचं आहे तुम्हाला, डी कॉमन घ्या, डी कॉमन घेतल्यानंतर काय राहणार आहे वन प्लस ए अपॉन बी मायनस ए। ओके काय येणार हा, तुम्ही सॉल्व्ह करा बरं इक्वेशन, क्रॉस मल्टिप्लिकेशन बी मायनस ए प्लस ए अपॉन काय येणार आहे खाली बी मायनस ए। ओके काय हे, आणि हा ए कॅन्सल झाला, डी मल्टीप्लाइड बाय बी अपॉन बी मायनस ए। ओके बी काय आहे, हा बी आहे कोणाचा, आपला पोलिसाचा स्पीड, राईट बघा पोलिसाचा स्पीड। जर मी परत काय करते मग, हा तुम्हाला समजण्यासाठी मी काय केलं आहे, डायरेक्ट फॉर्म्युला का नाही लिहिला तुम्हाला लक्षात याव, डी काय ऍड झाला आहे रे, कारण की जो पोलीस आणि चोरामधला अंतर आहे तो तेवढा पोलिसाने जास्त कव्हर केलेला आहे ना, हे तुमच्या लक्षात येण्यासाठी मी इथे डी ऍड केलेला आहे, आणि जो चोराने अंतर कापलेला आहे तो आपण ऍड केला, म्हणजेच काय झाला आहे बघा आपला फॉर्म्युला। आता मी डायरेक्टली फॉर्म्युला सांगतेय, मी फॉर्म्युला पण तुम्हाला एक्सप्लेन करते आहे कारण की कन्फ्युजन नको व्हायला आणि डिरेक्टली कसं काय मॅडम घेतात आहे असं नको वाटायला। ओके काय आलं आहे बघा, जेव्हा जेव्हा आपण चोराचा स्पीड काढतो डिस्टन्स काढतोय तेव्हा बघा काय केलंय, चोराचा स्पीड वर घेतलाय ए। ओके आणि जेव्हा आपण पोलिसाचा स्पीड काढतोय तेव्हा आपण काय केलं आहे, पोलिसाचा डिस्टन्स जो आहे बी तो वर घेतलेला आहे। ओके उरलेला जो डिस्टन्सचा मल्टिप्लिकेशन आहे आणि खालचा सबस्ट्रॅक्शन सारखाच आहे। चालेल लक्षात आलंय, यस मॅडम आता काय करूया आपण, फॉर्म्युल्याचा वापर करून उत्तर काढणार आहे। काय एका चोराला डिस्टन्स किती आहे आपला 50 आलेला आहे मॅडम। ओके 50 डिस्टन्स कळालंय, येस मॅडम डिस्टन्स आहे आपला 50 मीटर। ओके नंतर काय सांगितलंय, चोर किती स्पीडनी पळत आहे ते, एज काय आहे 2 मीटर पर सेकंड या स्पीडनी वेगाने पळत आहे। पोलीस त्याचा पाठलाग किती वेगाने करत आहे, बी ची व्हॅल्यू काय आली 4 मीटर पर सेकंद आली मॅडम। ओके आपल्याला काय काढायला सांगितलंय त्यांनी, चोरचा पाठलाग, पोलीस जो काय करतो चोराचा पाठलाग करत आहे तर तो जेव्हा धरल्या गेला तेव्हा चोराने किती अंतर कापलेलं असेल, कोणाचं डिस्टन्स काढायचं आपल्याला, त्या थीफचं डिस्टन्स काढायचं आहे। फॉर्म्युला काय आहे बघा आपला, डी मल्टीप्लाइड बाय काय घ्यायचं आहे, कोणाचं डिस्टन्स काढायला सांगितलं आपल्याला, आपल्याला चोराचं डिस्टन्स काढायला सांगितलेलं आहे, म्हणून मी काय करणार चोराचं स्पीड वर घेणार आहे, डी मल्टीप्लाइड बाय ए अपॉन बी मायनस ए। काय आली रे बघा, डी ची व्हॅल्यू 50 मल्टीप्लाइड बाय ए ची व्हॅल्यू काय आहे 2 आहे मॅडम, त्यांचे सबस्ट्रॅक्शन काय 4/2, 4 - 2। ओके काय आलं आहे बघा सांगा उत्तर, 50 × 2/2, 2 कटले किती आलंय माझं उत्तर 50 मीटर। ओके बघा मागच्या वेळेस पण उत्तर 50 आलं होतं आपण रेग्युलर मेथडनी आणि फॉर्म्युल्यानी पण उत्तर आपलं 50 आलेलं आहे। ओके येस आता काय करूया, मागच्या रेग्युलर मेथडनी आपलं काय आलं होतं, चोराचं पोलिसाचं डिस्टन्स किती आलं होतं आपलं 100 आलं होतं, राईट डबल आलं होतं, ते पण आपण काढून बघून घेऊया। बघा पोलिसाचा जो स्पीड हा आहे डिस्टन्स आहे ते पण आपण काढून घेऊया। डिस्टन्स पोलिसचं काय फॉर्म्युला होता, डिस्टन्स मल्टीप्लाइड बाय पोलिसाचा डिस्टन्स घ्यायचा आहे का चोराचा,
मॅडम आपल्याला डिस्टन्स पोलिसाचं काढायचंय म्हणून आपण स्पीड पण काय करणार, पोलिसाचंच वर घेणार, म्हणजे काय बी अपॉन बी मायनस ए. पोलिसाच्या वेळेस पोलिसाचं, चोराच्या वेळेस चोराचं. ओके, इज इक्वल टू काय आहे, डी आपलं 50 आहे मल्टीप्लाइड बाय चोराचं किती, पोलिसाचं डिस्टन्स स्पीड किती आहे 4 मीटर पर सेकंड. 4 आले 4 मायनस 2 किती आले रे बघा, 50 गुणिले 4 बाय 2, 2 ने भाग केला आहे, 50 गुणिले 2 किती आला आहे 100 मीटर. ओके बघा, मागच्या वेळेस पण आन्सर आपलं हेच आले होते दोन्ही. येस मॅडम, आपलं उत्तर सारखंच आलेलं आहे. फॉर्म्युला काही नसतो, काहीतरी स्टेप काय केली असते त्यांनी, इलिमिनेट करूनच हा फॉर्म्युला बनवलेला असतो. फॉर्म्युला लक्षात राहत असेल तर फॉर्म्युलाचा वापर करा, तुमचं उत्तर बरोबर येणार आहे. नाहीतर आपली रेग्युलर मेथड आहे, रेग्युलर मेथडने तुम्ही कशाही प्रकारे उत्तर काढू शकता. ओके, रेग्युलर मेथड पण सोपी होती. रिलेटिव्ह स्पीडने काय केलंय आपण, पहिले त्यांचा रिलेटिव्ह स्पीड काढलाय दोन्ही स्पीडचा वापर करून. रिलेटिव्ह स्पीडचा वापर करून आपण वेळ काढलेला आहे की ते दोघं किती वेळ पळाले. ओके, दोघांचा वेळ सारखाच राहणार आहे, कारण की काय, दोघं सोबत पळायला सुरुवात केली आणि चोर जेव्हा पकडला गेला तेव्हा चोरही स्टॉप झाला आणि पोलीसही स्टॉप झालाय, म्हणजे ते दोघं जण जेवढा वेळ पळालेले आहे तो सारखाच आहे. आपल्याला वेळ मिळाला, स्पीड पण आहे इंडिव्हिज्युअल, याचा वापर करून चोर किती पळालेला आहे आणि पोलीस किती पळाला आपण सेपरेट डिस्टन्स सुद्धा काढू शकतो. ओके, जी मेथड तुम्हाला वापरायची ती वापरा, जी कन्व्हिनियंट असेल ती कन्व्हिनियंट मेथड वापरा. ती सॉल्व करताना काही अडचण असेल तर मला सांगा, मॅडम हा कन्सेप्ट नाही कळायला आहे अशी अशी डाऊट आहे, आपण ती सुद्धा दूर करूया. चालेल, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. येस मॅडम, चालेल आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा काय दिलं आहे त्यांनी आपल्याला पुढचा प्रश्न. ओके बघा, हा खूप महत्वाचा पॉइंट आहे बरं मित्रांनो. अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. ओके, असा प्रश्न विचारला जातो, याची रेग्युलर मेथड खूप जास्त कॉम्प्लेक्स आहे. ओके, ती पण मी तुम्हाला एक्सप्लेन करेन, त्याचं पुढचं सोल्युशन तुम्ही करा, त्याची मेथड काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. मी स्वतः यासारख्या प्रॉब्लेमसाठी काय करते, फॉर्म्युल्याचा वापर करते. ओके, कारण की एवढा वेळ नसतो परीक्षेमध्ये, त्याची रेग्युलर मेथड जर आपण फॉलो करायला गेलो ना तर नियर अबाउट आपल्याला 30 to 40 मिनिट्स काय होतात याच्यासाठी लागतात. ओके, कारण की याच्यामध्ये व्हेरिएबल जे इन्क्लूड आहे ना, 3 ते 6 व्हेरिएबल याच्यामध्ये इन्क्लूड असतात आणि एवढे व्हेरिएबल इलिमिनेट करणं सोपी गोष्ट नाहीये परीक्षेमध्ये एवढा वेळ नसतो. मग काय करायचंय, मी स्वतः सांगते ना की आपण रेग्युलर पद्धत वापरायची, आपण फॉर्म्युला वापरायचा. मी स्वतः म्हणून सांगत असते की आता याच्यासाठी काय आहे, एवढा वेळ देणं मला शक्य नाहीये, मी काय करेन, फॉर्म्युला पाठ करून टाकेन. आता मला फॉर्म्युला पाठ करायची गरज आहे, मी फॉर्म्युला पाठ करणारच आहे. ओके, बघून घेऊया काय सांगितलंय त्यांनी आपल्याला. एक माणूस पॉइंट पी पासून क्यू पर्यंत सायकलवर जात असतो. ओके, पॉइंट पी आहे, पी पासून तर क्यू पर्यंत तो काय करतो, सायकलवर जात आहे. ओके, हे लक्षात आलेलं आहे सगळ्यांना? येस मॅडम, लक्षात आहे, पी पासून तर क्यू पर्यंत. त्याच वेळेला दुसरा माणूस पॉइंट क्यू पासून पी पर्यंत सायकलवरच जात आहे. बघा, एक माणूस आहे तो काय करत आहे, इकडे जात आहे. ओके, पी पासून क्यू पर्यंत. त्याच वेळेला दुसरा माणूस काय होत आहे, या डायरेक्शनला येत आहे, क्यू पासून पी पर्यंत येत आहे. ओके, म्हणजे काय, ते दोघं अपोजिट डायरेक्शनला आले. येस मॅडम, ते दोघं काय होत आहे, अपोजिट डायरेक्शनला येत आहे. हे क्लिअर झालं सगळ्यांना? येस, चालेल. पुढे काय सांगितले बघा त्यांनी, एकमेकांना पास केल्यानंतर ते दोघं त्यांचा प्रवास अनुक्रमे 9 तास आणि 4 तासात पूर्ण करतात. काय होणार आहे बघा, एखादा व्यक्ती जर इकडून येत आहे, एखादा व्यक्ती इकडून येणार आहे, ते कुठेतरी मिळणार की नाही, बरोबर आहे? काय ते दोघं जण अपोजिट डायरेक्शन येतात आहे, एक इकडून येत आहे आणि एक इकडून येत आहे, ते कुठेतरी क्रॉस होणार. ओके, क्रॉस झाल्यानंतर काय होत आहे माहितीये का, ते दोघं जण हा पी काय करत आहे, जो पहिला व्यक्ती आहे तो 9 तासामध्ये त्याचं काय करत आहे, त्याचा प्रवास, त्याची जर्नी जी आहे ती कम्प्लीट करत आहे. आणि काय, जो दुसरा व्यक्ती आहे जो क्यू नी निघालेला आहे, तो काय करत आहे, 4 तासामध्ये त्याचा प्रवास पूर्ण करत आहे. तर पहिल्या आणि दुसऱ्या व्यक्तीचा वेगाचे प्रमाण किती, त्याचा स्पीडचा जो रेशो आहे तो आपल्याला काढायचा आहे. काय करायचा आहे, स्पीडचा रेशोच आपल्याला इथे काढायला सांगितलेला आहे. ओके मॅडम, याची रेग्युलर मेथड काय आहे, आता बघा, मी तुम्हाला रेग्युलर मेथडचा जो बेसिक कन्सेप्ट आहे ना तो तुम्हाला समजून सांगते की तो किती कॉम्प्लेक्स आहे. बघा, असं आपण गृहित धरूया, ते काय करतात आहे ना, हा टोटल डिस्टन्स जो आहे ना तो एक्स आहे. ओके, एक्स मीटर आहे, किलोमीटर मीटर, वॉट एव्हर तुम्हाला घ्यायचं आहे ते तुम्ही घेऊ शकता. बघा, टोटल किती आहे, एक्स आहे. आता बघा, इथून काय करतो आहे आपण, पी आणि क्यूचा आपण माणूस काय धरून घेऊया, हा आहे ए आणि बी. ओके, इकडून ए हा नावाचा व्यक्ती येत आहे. ओके, चालेल. आणि इकडून क्यू पासून काय होत आहे,
बी या नावाचा व्यक्ति येत आहे। आता ए आणि बी कुठे मिळणार आहे असं गृहीत धरूया, ते काय करता है इथे मिळाले, चालेल इतपर्यंत ते मिळालेले आहे। म्हणजे काय असं जर आपण गृहीत धरले की ए नी काय केलं आहे, आर हा जो डिस्टन्स आहे ना तो कवर केला आहे, राइट। मग उरलेला डिस्टन्स किती राहणार रे, पूर्ण डिस्टन्स किती आहे एक्स आहे पूर्ण डिस्टन्स, पी पासून तर क्यू पर्यंतचं अंतर किती आहे एक्स आहे। ते दोघं जिथे मिळाले ना हा तो पॉइंट आहे जिथे ते क्रॉस झाले, ओके एकमेकांना क्रॉस झाले, राइट। आता बघा मी काय सांगते, हा ए व्यक्ती इकडून येत आहे बी व्यक्ती इकडून येत आहे, मग त्यांनी काय केले आर डिस्टन्स कव्हर केला आहे, हा जेवढा डिस्टन्स आहे ना जितका तो भेटला आहे तो आर असं गृहीत धरूया। म्हणजे त्याचा डिस्टन्स किती राहिलेला आहे, त्याचा डिस्टन्स एक्स मायनस आर राहिलेला आहे। क्यू नी बी नी किती केलंय, जो क्यू पासून निघाला आहे या बी नी काय केलंय एक्स मायनस आर डिस्टन्स कापला आहे का, तो इथं मिळालाय त्याचा किती डिस्टन्स राहिलाय कव्हर करायचं, आर डिस्टन्स त्याचा कव्हर करायचं राहिलेलं आहे, ओके। आता मला एक सांगा आपण काय करूया, पहिले हा व्यक्ती गृहीत धरूया, एनी काय केले आर एवढा डिस्टन्स कव्हर केलेला आहे, राईट, यस त्याचं किती राहिलेलं आहे, त्याचं काय राहिलेलं आहे एक्स मायनस आर, ओके। ए चा डिस्टन्स किती राहिलेला आहे एक्स मायनस आर, आपण काय करणार आहोत बघा, आता इथे आपल्याकडे डिस्टन्स आहे राईट, आपल्याकडे काय आहे वेळही आहे। बघा या ए ला उरलेला डिस्टन्स कव्हर करण्यासाठी किती तास लागतात आहे, अनुक्रमे 9 तास, त्याला इथे 9 तास लागत आहे। आणि हा जो बी इकडून येत आहे त्याचा डिस्टन्स किती ते इथे मिळणार आहे, हा काय आहे मीटिंग पॉइंट आहे असं गृहीत धरूया, ओके। इथे तो मिळाला त्याचा एक्स मायनस आर डिस्टन्स कव्हर झाला आहे, त्याचा हा आर डिस्टन्स राहिला आहे या बीचा, राईट। तो हा आर डिस्टन्स किती तासात कापत आहे, 4 तासात कापत आहे, त्याचा काय आहे हा 4 तास इकडे राहिला आहे, याला 9 तास लागतात आहे एक्स मायनस आर ला आणि याला काय लागत आहे 4 तास लागत आहे। इथपर्यंत कळालंय, यस मॅडम हे आम्हाला कळालेलं आहे। आता बघा मी काय करते ना, त्यांचा टाइमचा फॉर्म्युला, ए चा जो टाइमचा फॉर्म्युला आहे, टाइमचा फॉर्म्युला काय असतो रे, वेळ बरोबर काय डिस्टन्स अपॉन काय स्पीड, ओके असं गृहीत धरूया। ए ची स्पीड काय आहे, ए आहे, स्मॉल ए घ्या। बी ची स्पीड काय करा, स्मॉल बी मीटर पर सेकंड गृहीत धरा, ओके चालेल, यस मॅडम। डिस्टन्स किती आहे रे या ए च, एवढा कव्हर झाला आहे, एक्स मायनस आर राहिलाय त्याचं, राईट, एक्स मायनस आर, त्याचा वेग किती आहे, त्याचा वेग आहे ए, ए चा करते बरं मी आता ए, ए ला किती वेळ लागत आहे रे हा एक्स मायनस आर डिस्टन्स कव्हर करायला, 9 तास लागत आहे मॅडम त्याला उरलेला त्याची जर्नी कव्हर करायला, म्हणजे ही व्हॅल्यू किती आली, 9। बघा काय केलं आहे मी, थोडस लक्ष द्या, मी काय करते ए चा वेळेचा वापर करून या 9 तासाचा वापर करून एक्स मायनस आर डिवायडेड बाय ए काढ, ओके। त्याचप्रमाणे काय करणार आहे मी आता बी च सुद्धा काढणार आहे, कशा प्रकारे बी च काढणार आहे मॅडम, बघा कुठे आहे बी, हा बी चा काय करते मी वेळ काढत आहे, बी ला किती डिस्टन्स राहिले रे मॅडम, बी चं ना आर डिस्टन्स राहिलेलं आहे, ओके बी चं किती डिस्टन्स, आपण डी अपॉन एस, बी चं वेळ किती आहे आर डिस्टन्स, सॉरी डिस्टन्स आर राहिलेलं आहे, स्पीड काय आहे रे त्याचं, स्पीड आहे बी चं बी मीटर पर सेकंड डिवायडेड बाय बी, ओके। आता काय राहिलेलं आहे, त्याला किती तास लागतात, 4 तास लागतात, किती मिळाले 4 तास, ओके किती मिळाले आपल्याला, 2 इक्वेशन आपल्याला मिळालेल्या आहे। इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आले, यस मॅडम हे आम्हाला लक्षात आलेलं आहे, ओके। आता याला 9 तास लागत आहे, याला 4 तास लागत आहे, या 2 इक्वेशनचा वापर करून तुम्हाला काय करावं लागणार आहे, एक्स आर आणि काय हा जो ए आहे हा तुम्हाला इलिमिनेट करावा लागतो, काय करावा लागतो, हा जो पॉइंट आहे तुम्हाला इलिमिनेट करावा लागतो, ओके। आता तुम्हाला 2 इक्वेशन मिळाला, पण तुम्ही म्हणणार मॅडम इलिमिनेशन साठी आपल्याला मिनिमम 3 इक्वेशन हव्या असतात का, आपण 2 इक्वेशन मध्ये तिसऱ्या इक्वेशनची एक्स आर किंवा वाय क्यू जे पण आपण व्हॅल्यू घेतलेल्या असतात व्हेरिएबल, त्यांचा वापर करून आपण काय करतो, आपण त्या व्हॅल्यूज व्हेरिएबल इलिमिनेट करत जातो। बघा तुम्हाला हे पण लक्षात यायला पाहिजे की इथपर्यंत हा जो ए आहे हा ए इथून निघालेला आहे पी पासून, राईट, त्याच वेळेला बी काय केला आहे या क्यू पासून निघालेला आहे, बरोबर, हो मॅडम दोघ जण काय एकाच वेळेला निघालेले आहे, आणि ते दोघं कुठे मिळाले, एम या इथे मिळालेले आहे, राईट, हो मॅडम हे पण राईट, त्यांचं स्पीडही वेगळं वेगळं असेल, त्यांनी डिस्टन्स जो कव्हर केलेला आहे आर आणि एक्स मायनस आर हाही वेगवेगळा असेल, पण वेळ सारखा आहे का। मला एक गोष्ट सांगा, फॉर एक्झाम्पल मी आहे सोनल, ओके आपली एक सुनैना आहे आपला रोज लेक्चर अटेंड करते, ओके सुनैना आहे, त्याच्यानंतर हर्षाली आहे, सपोज घेऊया हर्षाली, आता मी इथून सोनल निघाली, ओके माझं स्पीड काहीतरी असेल,
व्हॉट एव्हर माझं स्पीड असेल असं गृहीत धरूया. माझं स्पीड आहे 2 किलोमीटरचं. मी इथे इथपर्यंत आली आहे, इथपर्यंत या मीटिंग पॉइंटला यायला मला काय लागत आहे, मला 30 मिनिटं लागत आहे, अर्धा तास मला लागला. ओके, इकडून सुनैना निघाली, सुनैनाचं स्पीड काय आहे, जास्त आहे, माझ्यापेक्षा डबल आहे, त्याचं 4 किलोमीटर पर आवर त्याचं स्पीड आहे. ओके, ती मला इथून, ती जेव्हा इथून निघाली, जर मी 2 किलोमीटर अंतर घेतलं आहे तर तिने 4 घेतलाय का, तिचं स्पीड माझ्यापेक्षा डबल आहे. पण तिने जेवढं अंतर मी ती मला मी इतकं अंतर किती मिनिटांमध्ये कापलंय, अर्ध्या तासामध्ये कापलेलं आहे, किती, 2 किलोमीटर अंतर. तर अर्ध्या तासामध्ये सुनैना हर्षाली किती घेणार, 4 किलोमीटर. म्हणजे आम्ही दोघ जण इथे मिळणार आहे तेव्हा आम्ही दोघी दोघींनी घेतलेला जो वेळ आहे तो सारखाच राहणार आहे काय, येस, तो वेळ सारखाच राहील. हे कळालंय का सगळ्यांना, या ए नी घेतलेला जो वेळ आहे टी आणि या क्यू नी बी नी घेतलेला जो वेळ आहे टी हा सारखाच राहणार आहे. T1 आणि T2 सारखाच का, त्या दोघ जण दोघ व्यक्ती एकाच वेळेला निघाले आणि त्या पॉइंटला मिळाले, म्हणजे त्यांना जो लागणारा वेळ आहे तिथपर्यंत यायला तो सारखाच आहे. त्यांचं डिस्टन्सही वेगळं वेगळं असू शकते या एम पॉइंटला मिळण्याचं आणि त्यांचं स्पीडही वेगळं वेगळं असू शकतो, पण ते दोघं सोबत निघालेले आहे म्हणून त्यांचा वेळ काय राहणार आहे, सारखाच राहणार आहे. ओके, हे कळालंय सगळ्यांना, यस मॅडम, हे लक्षात आलेलं आहे आमचा. मग तुम्ही काय करू शकता, त्यांचा वेळेचा जो इक्वेशन आहे तो मांडू शकता. काय आहे वेळेचा फॉर्म्युला, T1 बरोबर काय आलंय, T2 आलेला आहे. हा फॉर्म्युला लक्षात आला आहे. आता टीचा फॉर्म्युला काय आहे, डिस्टन्स भागिले स्पीड. डिस्टन्स किती आहे बघा, ए इथून निघाली, ओके, किती डिस्टन्स कव्हर केलंय तिने, आर डिस्टन्स कव्हर केलं आहे. स्पीड किती आहे तिचा, ए आहे. ओके, क्यू पासून कोण निघालेला आहे, ही बी व्यक्ती निघालेली आहे. ओके, तिने किती डिस्टन्स कव्हर केला आहे, एक्स मायनस आर डिस्टन्स कव्हर केलेला आहे, डिवायडेड बाय स्पीड किती आहे, बी आलेला आहे. लक्षात आले, हा तुम्हाला मिळाला आहे तिसरा इक्वेशन. आता या तिन्ही इक्वेशनचा वापर करून तुम्हाला काय करावं लागेल, या एक्स ची आणि काय करावं लागेल, हा आर हा इलिमिनेट करायचा आहे. काय, तुम्हाला एक्स आणि आर इलिमिनेट करायचा आहे का, कारण की तुम्हाला ए आणि बी चा रेशो हवा आहे. बघा, तुमच्याकडे काही अंक पण आहे, 4 आणि 9 हे तुमच्याकडे अंक आहे. तुम्हाला फक्त 2 व्हेरिएबल इलिमिनेट करायचे आहे, एक्स आणि आर. ही इलिमिनेशनची प्रोसेस खूप जास्त मोठी आहे मित्रांनो, त्याच्यासाठी आपल्याला पूर्णच्या पूर्ण लेक्चर घ्यावा लागेल. ओके, म्हणून ही इलिमिनेशनची प्रोसेस तुम्ही करा, नाही तर मी काय करणार आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ते मोस्ट प्रॉब्ली मी अटॅच करण्याचा प्रयत्न करेन. मी काय करणार, ती पूर्ण इलिमिनेशनची प्रोसेस एकदा एखाद्या PDF मध्ये मी पूर्ण लिहून काढणार आणि ती तुम्हाला अटॅच करून देईन मी, चालेल, ती ते आपण नंतर बघूया. आता तुम्हाला हा कन्सेप्ट कळालेला आहे का, आपण काय केलंय, इथपर्यंत येण्यासाठी त्या दोघांना लागणारा जो वेळ आहे तो सारखा राहणार आहे म्हणून हा आपण एक इक्वेशन घेतला. नंतर अजून काय केलंय त्यांनी, इथलचा जो पुढचा वेळ आहे ना तो त्यांनी दिला आहे, तो काय आहे, 9 तास आहे. उरलेला वेळ त्यांनी आपल्याला दिला आहे, राईट. या ए ला काय आहे, मीटिंगच्या नंतर भेटल्यानंतर क्रॉस झाल्यानंतर 9 तास लागत आहे आणि हा डिस्टन्सही आपल्याकडे एक्स मायनस आर आणि त्याचा स्पीड किती आहे, ए. हा आपला एक इक्वेशन झाला. त्याचप्रमाणे ही जी बी व्यक्ती आहे तिचं डिस्टन्स किती राहिलेलं आहे, आर डिस्टन्स तिचं राहिलेलं आहे आणि या आर डिस्टन्स साठी तिचा स्पीड काय आहे, बी. आणि हा डिस्टन्स आर कव्हर करण्यासाठी क्रॉस झाल्यानंतरचा डिस्टन्स तिला किती वेळ लागत आहे, 4 तास. मिळाले 3 इक्वेशन. 3 इक्वेशनचा वापर करून तुम्हाला इलिमिनेट करून रेशो काढता येईल. ओके, तर तुम्ही ट्राय करा आणि क्रॉस चेक करा, माझ्या फॉर्म्युल्यानी आणि तुमच्या या इलिमिनेशननी अँसर सारखं येते की नाही. ओके, तुम्हाला हा इक्वेशन कळालेला आहे, तुम्हाला कोणते व्हेरिएबल इलिमिनेट करायचे आहे ते पण सुद्धा मी सांगितलेलं आहे. इलिमिनेशनची प्रोसेस मोठी आहे मात्र. ओके, पण माझं म्हणणं काय आहे, एवढा पूर्ण कॉम्प्लेक्स प्रोसिजर करण्याच्या ऐवजी तुम्ही एक फॉर्म्युला लक्षात ठेवू शकता. येस मॅडम, आपण एक फॉर्म्युला लक्षात ठेवू शकतो. बघा काय आहे फॉर्म्युला, सांगते मी तुम्हाला, सगळं विसरून जाता. ओके, फॉर्म्युला काय सांगायचा आहे, काय आहे, हे 2 व्यक्ती आहे, कुठून निघालेले आहे, एक पी पासून निघालेला आहे आणि एक काय आहे, क्यू पासून निघालेला आहे. या एम पॉइंटला ते कुठेतरी मिळणार आहे, राईट, येस, ते या एम पॉइंटला कुठेतरी मिळणार आहे. आता इथे मिळाल्यानंतर पी ला किती वेळ लागत आहे, पी ला हा डिस्टन्स, उरलेला हा जो डिस्टन्स कव्हर करण्यासाठी त्याला लागत आहे 9 तास, बरोबर. आणि या क्यू ला काय होत आहे माहितीये का, हा डिस्टन्स कव्हर करण्यासाठी त्याला लागत आहे 4 तास. पी ला काय, 9 तास आणि क्यू ला काय, 4 तास लागत असेल. तर त्यांचा स्पीडचा रेशो जर आपल्याला घ्यायचा आहे, कशाचा, स्पीडचा रेशो, पी आणि क्यू च्या स्पीडचा रेशो जर घ्यायचा असेल तर काय करायचंय, तुम्ही डायरेक्टली एक फॉर्म्युला काढायचा आहे.
रेशो ऑफ पी विथ क्यू काय आहे फॉर्म्युला बघा. अंडर रूट मध्ये याचा जो वेळ दिला आहे तो किती, व्हॉट एव्हर द टाइम टेकन बाय द टी टू, याला आपण हा टी वन असेल बरोबर आणि हा काय राहणार आहे टी टू राहणार आहे. ओके, रेशो ऑफ टू अंडर रूट मध्ये, सॉरी अंडर रूट मध्ये टी वन इज टू टी टू. ओके, बघा काय केलं आहे मी, पी च्या वेळेस काय करते आहे क्यू चा वेळ घेते आहे मी, टी टू घेत आहे, पुढे पी आहे आणि क्यू च्या वेळेस काय करते मी या पी चा वेळ घेते आहे, टी वन घेते आहे. ओके, याचा पहिल्याचा वेळ दुसऱ्यामध्ये जाणार आहे आणि दुसऱ्याचा वेळ पहिल्यामध्ये येणार आहे, म्हणजेच काय स्पीड ऑफ पी आणि स्पीड ऑफ क्यू बरोबर काय, पी ला जेवढा वेळ लागत आहे तो खाली घ्यायचा आहे टी वन आणि क्यू ला जेवढा वेळ लागणार आहे तो वर घ्यायचा आहे अंडर रूट. ओके, लक्षात राहिलंय सगळ्यांना. ओके, ज्यांना नोट डाऊन करून घ्यायचं आहे त्यांनी नोट डाऊन करून घ्या, मी सांगतेय आणि खूप लोकांना ज्यांना स्क्रीनशॉट हवा असेल त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. काय सांगायचंय बघा, जर दोन व्यक्ती एका पर्टिक्युलर पॉइंट पासून अपोजिट डायरेक्शनला निघाले असतील आणि ते कोणत्या तरी ठिकाणी जर मिळत असेल, काय बघा इथे कोणत्या ठिकाणी मिळत आहे, त्या एम पॉइंटला मिळत आहे, आणि जर पुढचा प्रवास करण्याचा जर त्यांचा वेळ दिलेला असेल तो असेल काय टी वन आणि याच्यासाठी असेल टी टू. तुम्ही याला एक्स आणि वाय पण गृहित धरू शकता. ओके, पी ला लागत आहे एक्स तास आणि क्यू ला लागत आहे वाय तास उरलेली प्रवास करण्यासाठी. ओके, उरलेला प्रवास करण्यासाठी, तर पी आणि क्यू चा जर आपल्याला म्हणजे फर्स्ट मॅन आणि सेकंड मॅनचा जर आपल्याला वेगाचा रेशो काढायचा असेल तर काय अंडर रूट मध्ये वाय अपॉन अंडर रूट मध्ये एक्स. ओके, लक्षात आले सगळ्यांना, रेशो कळालेला आहे, काय आहे रेशो वाय इज टू एक्स किंवा टी टू इज टू टी वन. ओके, क्लिअर झालं आहे. दुसऱ्या व्यक्तीचा स्पीड पहिले घ्यायचा, वेळ पहिले घ्यायचा आहे आणि पहिल्या व्यक्तीचा जो वेळ आहे तो नंतर घ्यायचा आहे. चालेल, यस मॅडम, मग करा बरं फॉर्म्युलाचा वापर. कोणते कोणते दोन व्यक्ती आहे आपल्याकडे, आपल्याकडे व्यक्ती नाही दिले, त्यांनी फक्त पॉइंट दिला आहे, हा पी आहे आणि हा क्यू आहे. ओके, इथपर्यंत ते आले आहे, इथपर्यंत येण्यासाठी पी आपण असं गृहित धरूया ना, आपण व्यक्ती पण पी आणि क्यूज धरून घेऊया. इकडून पी निघाला, इथे इथे मिळाल्यानंतर त्याला किती तास लागत आहे, त्याला कव्हर करण्यासाठी 9 तास लागत आहे. या क्यू ला किती लागत आहे, या क्यू ला मात्र हा डिस्टन्स कव्हर करण्यासाठी 4 तास लागत आहे. म्हणजे त्याच्या स्पीडचा एस वन चा आणि एस टू चा रेशो काय होणार आहे, टी टू वर घेतला आहे आणि टी वन खाली घ्यावा लागणार आहे. अंडर रूट मध्ये आहे बरं, अंडर रूट नका विसरू. अंडर रूट मध्ये काय टी टू किती आहे रे, टी टू आहे मॅडम 4 आहे इज टू, टी वन किती आहे 9 आहे मॅडम, 4 चा स्क्वेअर रूट काय येतो 2 इज टू काय येणार आहे, 9 चा स्क्वेअर रूट काय येतो 3 येतो आहे. म्हणजे त्यांचा स्पीडचा जो रेशो आहे एस वन इज टू एस टू, म्हणजे काय जो पी पहिला व्यक्ती आहे पहिल्या व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीच्या वेगाशी असलेले प्रमाण किती आहे, 2 आणि 3 आहे, काय 2 इज टू 3 आहे. ओके, आता अशा प्रकारचा जर प्रश्न तुम्हाला तुमच्या एखाद्या सॅम्पल क्वेश्चन्स बँक मध्ये किंवा जो पण तुम्ही पुस्तक वापरत आहात अभ्यास करण्यासाठी त्या पुस्तकामध्ये तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही तो शोधून काढा आणि या फॉर्म्युलाचा वापर करून तो तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आम्ही तुम्हाला डेफिनेटली देते सांगते की तुमचं उत्तर बरोबर येईल. ओके, तुम्ही या फॉर्म्युलाचा वापर करा आणि तो प्रश्न जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. जर तुमचं उत्तर चुकत असेल, काही अजून कन्फ्युजन होत असेल किंवा अजून काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट करा मला व्हिडिओमध्ये, मी डेफिनेटली तुमचा अँसर देईन. ओके, तुम्ही प्रश्न पण टाकू शकता, मॅडम हा प्रश्न मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला होता, असं असं प्रॉब्लेम आलेला आहे. ओके, मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार, प्रयत्न म्हणजे रादर मी तुम्हाला क्वेश्चनचा अँसर डेफिनेटली देईन. ओके, तुम्ही व्हॉट्सअप नंबरवर पण तुम्ही आम्हाला हा प्रश्न पिंग करू शकता, जो पण प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करत आहात. ओके, त्याचा वापर तुम्ही काय करा, या फॉर्म्युलाचा वापर करून तुम्ही सॉल्व्ह करा, कारण की याची जी रेग्युलर मेथड आहे ती खूप जास्त कॉम्प्लेक्स आहे. आता मीच तुम्हाला सजेस्ट करते आहे हा फॉर्म्युला पाठ करून घ्या. जो वेळ आहे आणि जो स्पीड आहे ते काय आहे, इन्व्हर्सली राहणार आहे. एस वन इज टू एस टू, पहिल्या व्यक्तीचा स्पीड दुसऱ्या व्यक्तीच्या स्पीडच्या प्रमाणात जर आपल्याला काढायचा असेल, त्याचा रेशो काढायचा असेल वेगाचा, तर काय करायचं आहे, अंडर रूट मध्ये स्क्वेअर रूट घ्यायचा आहे, कशाचा, त्यांच्या वेळेचा, दुसऱ्या व्यक्तीच्या वेळेचा पहिल्या व्यक्तीच्या वेळेशी आपल्याला रेशो घ्यायचा आहे. ओके, टी टू वर घेतलाय बघा आपण इथे, लक्षात आलंय, येस मॅडम लक्षात आलं आहे. आता बघा पुढचा प्रश्न, बघा पुढचा प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा बरं तुम्ही. ओके, आपला आजचा जो आहे ना, याच्यानंतर आपल्या डिरेक्टली प्रॅक्टिस क्वेश्चन सुरू होणार आहे. ओके, तर काय करा, हा प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा आणि मला सांगा, मी तुम्हाला वेळ देते आहे 1 मिनिटाचा, थोडासा लॉजिक वापरायचा आहे इथे तुम्हाला.
T-minus 50 seconds. T-minus 40 seconds. T-minus 30 seconds. अर्धा मिनिट राहिलेला आहे रे तुमचा फक्त. T-minus 20 seconds. Ten, nine, eight, seven, six, five, four, three, two, one, zero. Okay. बघा वेळ संपला आहे तुमचा सगळ्यांचा. इथे काय सांगितलं आहे त्यांनी आपल्याला ते आपण बघून घेऊया आणि नंतर काय करते मी तुम्हाला सॉल्व करून दाखवणार आहे. चालेल? यस मॅडम, लक्षात आलं आहे आमच्या. काय दिलेलं त्यांनी प्रश्नामध्ये आपल्याला? एका व्यक्तीने त्याचा वेग मूळ वेगापेक्षा 7/5 पटीने वाढविला. ओके, काय केलं आहे? 7/5 पटीने त्याचा वेग त्यांनी वाढविलेला आहे आणि तो ऑफिसमध्ये 20 मिनिटं अगोदर पोहोचतो. काय केलं आहे आता असं गृहित धरूया. तर त्याला पहिले पूर्ण प्रश्न वाचून घेऊया आपण. तर त्याला रोज ऑफिसमध्ये पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो? बघा, एक व्यक्ती आहे असं गृहित धरूया, हा त्याचं घर आहे. ओके, आणि हा त्याचा काय आहे, ही मोठी बिल्डिंग काय आहे, त्याचं ऑफिस आहे. क्लिअर आहे? येस मॅडम. इथून हा व्यक्ती रोज निघतो, बरोबर? हा डिस्टन्स आहे, तो काय करतोय ना, काहीतरी स्पीडने निघत आहे. ओके, आपण असं गृहित धरूया, याला मी एस वन गृहित धरते, राईट? कारण की आपल्याला चेंज स्पीड पण दिला आहे ना त्यांनी, तो आपण एस टू गृहित धरूया. आता बघा, रेग्युलर स्पीड काय त्याची, एस वन आहे. आणि काय करतोय, रेग्युलर टाइम पण काय त्याचा, टी वन आहे. रोज एक व्यक्ती काय करतो, रोज निघतो, काहीतरी त्याचा स्पीड राहणार आहे आणि या स्पीडनी तो डिस्टन्स कव्हर केल्यानंतर त्याला टी वन मिळतोय, राईट? आता काय केलंय बघा, त्यांनी आज थोडस चेंज केलेलं आहे. काय चेंज केलं आहे? स्पीड किती आहे रे त्याचा? स्पीड त्याचा तेवढाच आहे, पण त्याने काय केलं आहे, 7/5 पटीने त्याचा स्पीड वाढवलेला आहे. म्हणजे किती आहे त्याचा? 7/5 हा त्याचा स्पीड आहे. आता ओरिजिनल स्पीड पेक्षा काय केलं आहे, 7/5 हा त्याचा वेग काय केला आहे, त्यांनी इन्क्रीज केलेला आहे. ओके, 7/5 पटीने त्याचा स्पीड वाढलेला आहे, त्यांनी आपण काय केलंय, मल्टीप्लाय केले. नंतर काय होत आहे, टी टू त्याला वेळ लागणार आहे, त्याचा वेळही बदलणार आहे. स्पीड त्यांनी काय केलं आहे, चेंज केला आहे. स्पीड चेंज केल्यानंतर काय होणार आहे, लागणारा वेळ जो आहे तो पण काय होईल, मग बदलणार. आज जर माझा स्पीड किती आहे, आज माझा स्पीड आहे 4 किलोमीटर प्रति तास. ओके, मग तेवढं डिस्टन्स कव्हर करायला जर मला काय होत आहे, एक तास लागत आहे. 4 किलोमीटरचं अंतर कापायला मला एक तास लागणार आहे माझं स्पीड. ओके, आपण असं गृहित धरूया, माझं 4 किलोमीटर प्रति आवर काय आहे, माझं स्पीड आहे. म्हणजेच काय आहे, मला काय, 4 किलोमीटर अंतर कापण्यासाठी मला एक तास लागणार आहे, बरोबर? येस. आता मी काय केलं ना, माझं स्पीड वाढवलेलं आहे, डबल केलं, 8 किलोमीटर प्रति तास केलं आहे. ओके, म्हणजेच काय आहे, मला हा माझा डिस्टन्स तर 4च राहणार आहे, म्हणजे मला 4 किलोमीटरचा जो अंतर आहे तो कापण्यासाठी किती लागणार आहे, मला अर्धा तासच लागणार आहे. का? माझं स्पीड काय आहे, डबल झालेलं आहे, हाफ एन अवर मला लागणार आहे. कारण की माझं स्पीड डबल झालेलं आहे म्हणून माझं काय होणार, माझं टाइम चेंज होणार. हे लक्षात आलंय सगळ्यांना? यस, हे लक्षात आलं आहे सगळ्यांना. ओके, आता मला एक गोष्ट सांगा, हा व्यक्ती रोज घरापासूनच निघणार आहे, रोज काय आहे, ऑफिसलाच जाणार आहे, म्हणजे घरापासूनचं ऑफिस डिस्टन्स बदलणार आहे का रे? नाही मॅडम, डिस्टन्स तर बदलणार नाहीये. आज जो डी वन राहणार आहे, जेवढा त्याचा स्पीड आहे, टाइम आहे, उद्या पण त्याचं तेवढंच राहणार आहे ना, म्हणजे डी वन आणि डी टू सारखंच राहणार आहे का? येस मॅडम, डी वन आणि डी टू काय राहणार आहे, सारखेच राहणार आहे. ऑफिस आणि घरामधलं तर अंतर बदलणार नाही ना कधीच. त्यांनी आज कितीही स्पीड घेतला, उद्या कितीही स्पीड घेतला, तरी तो डिस्टन्स तर मात्र सारखाच राहील. येस मॅडम, तो डिस्टन्स सारखाच राहणार आहे. ओके, आता आपल्याला डिस्टन्स सारखाच सांगितलं आहे त्यांनी, त्यांनी आपल्याला काढायला आहे, आपण शोधून काढलं, बरं? डिस्टन्स सारखाच राहणार आहे. त्यांनी मात्र आपल्याला काय काढायला सांगितलंय बघा, तर त्याला रोज ऑफिसला पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो. रोज ऑफिसला पोहोचण्यासाठी म्हणजे काय, टी वन काढायला सांगितलंय त्यांनी आपल्याला. जो रेग्युलर टाइम आहे त्याचा रोज पोहोचण्यासाठी तो किती वेळ लागत आहे, हा तर मात्र त्यांनी एका दिवसाचा स्पीड चेंज केलेला आहे आणि काय होत आहे, तो 20 मिनिटं अगोदर पोहोचत आहे. ओके, त्यांनी काय काढायला सांगितले, आपल्याला टी वन काढायला सांगितले, रेग्युलर जो वेळ आहे ते काढायला सांगितलेला आहे. डिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे रे आपला, स्पीड, डिस्टन्स बरोबर काय आहे,
स्पीड मल्टीप्लाइड बाय टाइम. ओके आता डी वन आहे, डी वन च्या वेळेस स्पीड किती होता, त्याचा एस वनच होता, बरोबर एस वनच आहे. टी टू हा टी वन पण काय राहणार आहे, तोच राहणार आहे टी वन. आता बघा इथं काय चेंज होत आहे, डी टू च्या वेळेस स्पीड किती आहे, 7/5 एस वन च्या, काय 7/5 पटीने त्यांनी वाढवलेला आहे. ओके आणि टी टू काय राहणार आहे रे, टी टू मॅडम टी टू काहीच नाही सांगितले, सांगितले त्यांनी तो ऑफिसमध्ये 20 मिनिट अगोदर पोहोचतो, 20 मिनिट लवकर पोहोचतो आहे तो. काय होत आहे, 20 मिनिट लवकर. रेग्युलर टाइम काय आहे, टी वन आहे, तो काय होत आहे 20 मिनिट अगोदरच पोहोचत आहे. लवकर जर पोहोचत आपण काय करतो, त्या रेग्युलर टाइम मधून तो मायनस करतो. जर त्याला 20 मिनिट जास्त लागले असते तर आपण काय करतो, ऍड करतो. मग आपल्याला काय करावं लागेल, टी वन मायनस 20, 20 मिनिट मी सबस्ट्रॅक्ट केले. लक्षात आलंय, येस मॅडम लक्षात आलंय. काय झाला हा, एस वन टी वन बरोबर काय, 7/5 एस वन. मी खाली परत लिहिती आहे लक्षात येण्यासाठी, मल्टीप्लाइड बाय टी वन मायनस 20. ओके आता मला एक गोष्ट सांगा, सॉरी हे मल्टिप्लिकेशन आहे बरं, ऍडिशन नाहीये, फॉर्म्युला मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, ऍडिशन नाहीये. डिस्टन्सचा फॉर्म्युला काय, स्पीड मल्टीप्लाइड बाय टाइम. ओके इकडे पण एस वन आहे, इकडे पण एस वन आहे, आपण कापू शकतो का, यस मॅडम तो कापू शकतो, कारण की इकडचा डिनॉमिनेटर मध्ये जाऊन तो काय होणार आहे, इकडे छेदामध्ये जाणार आहे, अंश आणि छेद आपण कापू शकतो. एस वन एस वन कॅन्सल झाले, आता आपल्याकडे काय राहिलंय, फक्त टी वनच राहिलेलं आहे आणि तेच आपल्याला इथे काढायचं आहे. करा मग काय येणार, हा इकडे जाऊन काय होणार आहे, 5t1 = 7 × t1 − 20. ओके 5t1 = 7t1 − किती नाही, 7 × 2 = 14, 140. 140 ला इकडे टाका, काय होणार तो प्लस होऊन जाईल, 7t1 − 5t1 किती आला आहे, 2t1. टी वन ची किंमत किती आली रे, मग टी वन बरोबर काय, 140/2 किती आला आहे, 70 मिनिट. म्हणजे काय, त्याला रोज, हे मी मिनिटामध्ये देते आहे कारण की आपण 20 काय केलं आहे, मिनिटामध्येच घेतले. आपण 20 ला बघा इथे कन्वर्जन केलंय का, तासामध्ये 20/60 केलं होतं का, नाही आपण असं काही केलेलं नव्हतं. म्हणून मी काय करणार, जो आपला वेळ आला होता रेग्युलर तो पण मी काय करणार, मिनिटामध्येच घेणार. म्हणजे त्याला रोज ऑफिसमध्ये जायला किती मिनिटं लागतात, त्याला रोज ऑफिसमध्ये जायला 70 मिनिटं लागतात, म्हणजे 1 तास 10 मिनिटं त्याला रोज ऑफिसमध्ये जायला लागतात. लक्षात आलंय कशा प्रकारे काढले, थोडासा लॉजिक वापरायचा असतो मित्रांनो. जर त्यांनी इन्फॉर्मेशन आपल्याला अशी दिलेली असेल की आपल्याला वाटतंय की त्याला वेळ काढण्यासाठी, हा वेळ काढण्यासाठी काय आपल्याला डिस्टन्स पण लागणार आहे आणि स्पीडही लागणार आहे, पण मॅडम असं काही त्यांनी आपल्याला दिलेलंच नाही, त्यांनी आपल्याला वेगळीच व्हॅल्यू दिली आहे, वेगळाच डिस्टन्स आणि वेगळं स्पीड दिलं आहे. काय केलंय बघा, त्यांनी स्पीड काय केलंय, 7/5 पटीचं सांगितलंय आणि मिनिटं काय, 20 मिनिटं त्याला जास्त लागतात आहे असं काहीतरी सांगितलेलं आहे. ओके असं जर त्यांनी सांगितलं असेल तर कुठेतरी काहीतरी व्हॅल्यू जी असते ती सारखी असते, तीच आपल्याला शोधायची असते. आयदर त्यांनी आपल्याला रिलेटिव्ह स्पीड काढायची हिंट दिलेली असते, नाही तर तो डिस्टन्स सारखा राहणार आहे असं काहीतरी दिलेलं असेल, नाही तर बघा मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलंय ते दोघं इकडून एक व्यक्ती येणार आहे, इकडून एक व्यक्ती येणार आहे, इथे मिळाल्यानंतर त्यांचं काय राहणार आहे, वेळ त्यांचं समान आहे, कारण की काय, दोघं एकाच वेळेला निघालेले आहे, म्हणजे त्यांचं काय, वेळ सारखा आहे मिळण्याचा. ओके मिळणाऱ्या पॉईंट पर्यंतचा. इथे पण काय केलंय, 2 दिवसाचा सिनारिओ दिलेला आहे, एक दिवशी त्याचा स्पीड एवढा होता, दुसऱ्या दिवशी त्याचा स्पीड एवढा त्यांनी वाढवलेला आहे, पण घरापासूनचं ऑफिसपर्यंतचं अंतर तर बदलणार आहे का, नाही. म्हणजे काय, हा डिस्टन्स जो डी वन पहिल्या दिवशीचा डिस्टन्स आणि दुसऱ्या दिवशीचा डिस्टन्स सारखाच राहणार आहे. असंच तुम्हाला काहीतरी वापर करायचा असतो, काही व्हॅल्यू ज्या असतात त्या कॉमन असतात, काही व्यक्ती काय व्हॅल्यू काय राहणार आहे, इक्वल राहणार आहे. अशा प्रकारचं इक्वेशन जस्ट तुम्हाला क्लिक व्हायला पाहिजे की अशा प्रकारच्या प्रॉब्लेम मध्ये ही जी व्हॅल्यू आहे ही सारखी राहणार आहे. जस्ट ती एक इक्वेशन जर तुम्हाला मिळाली ही, तर तुम्ही काय करू शकता, प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. ओके क्लिअर झालं आहे सगळ्यांना, येस मॅडम लक्षात आलेलं आहे. बघा आजपर्यंत मी आतापर्यंत आपले जेवढे 4 लेक्चर झालेले आहे, मी तुमचा प्रत्येक सिनारिओ जो आहे तो कव्हर केला आहे. स्पीड कॉन्स्टंट असेल तर, त्याचबरोबर काय, तुमचा जर स्पीड कॉन्स्टंट असेल, नाहीतर काय आहे, तुमचा डिस्टन्स कॉन्स्टंट असेल, त्याचबरोबर तुमचा जो वेळ आहे तो कॉन्स्टंट असेल. अजून आपण सिनारिओ बघितले होते, डायरेक्शनचे बघितले होते, जर ते एका डायरेक्शननी येतात आहे किंवा ते अपोजिट डायरेक्शनला चालले आहे, आयदर अशी पण अपोजिट असू शकते किंवा अशी पण अपोजिट असू शकतो. ओके असे सगळे एक्झाम्पल मी तुमचे कव्हर करून घेतलेले आहे. रिलेटिव्ह स्पीडचा, सरासरी वेगचा पण घेतलेला आहे, प्रत्येक सिनारिओ विथ फॉर्म्युला आणि काय आपली रेग्युलर पद्धत सगळ्यांनी मी कव्हर करून घेतलेली आहे.
ओके तर तुम्ही काय करणार, या सगळ्यांना एकदा परत रिवाइज करा. उद्यापासूनच्या लेक्चर मध्ये आपले काय होणार आहे, प्रॅक्टिस प्रॉब्लेम सुरू होणार आहे. तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी 1 मिनिटाचा वेळ दिला जाणार आहे आणि तुम्हाला अनालाइज करायचं आहे की या 1 मिनिटाच्या वेळेमध्ये तुम्ही किती अंतरापर्यंत म्हणजे किती स्पीडने तुम्ही काय करू शकता, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता, तुम्हाला किती वेळ लागत आहे या प्रकारच्या प्रश्नासाठी. ओके सो तुम्ही फॉर्म्युले रिवाइज करायचे असेल तर तुम्ही फॉर्म्युले रिवाइज करा, रेग्युलर मेथड बघायचे असेल तर ते बघा, परत एकदा सगळे व्हिडिओ जे आहेत ते परत एकदा बघा, चारही व्हिडिओज, आणि काय करू उद्यापासून आपण प्रॅक्टिस प्रॉब्लेमला सुरुवात करणार आहोत. ओके तर भेटूया उद्या याच वेळेला आपल्या या चॅनलवर विथ न्यू क्वेश्चन्स. ओके चलो बाय बाय.